कारण का सनातन धर्माने स्त्रियांवरती एवढी बंधनं लादली होती आणि समाजातल्या सर्व स्त्रियांवर की त्यांना घराच्या बाहेरच पडता येत नव्हतं. माझा धर्म प्रचंड सोशिक आहे, प्रचंड सहनशील आहे आणि त्याचं हृदय प्रचंड मोठं आहे, तो माझा हिंदू धर्म आहे. मी एवढंच सांगतो, माझ्या घरावर येऊ नका. म्हणजे हा इशारा असेल तर इशारा समजा, पण माझ्या घरावर येऊ नका. त्या बागेश्वरचं कानफड फोडलं पाहिजे. सनातन धर्म आणि हिंदू धर्मामध्ये गल्लत करू नका. हिंदू धर्म हा सुधारणावादी धर्म आहे आणि सनातन धर्म हा मनुवादी रूढी परंपरेला मानणारा धर्म आहे. सनातन म्हणजेच रूढी आणि परंपरा. काय त्या रूढी आणि परंपरा? ज्यांना बुद्धांना ज्यांनी सतावलं ते सनातन. हिंदू धर्मातनं बाहेर जाऊन महावीर जैनांनी 24वे तीर्थंकर जैन धर्म स्थापन केला, तो सनातनांना कंटाळून. बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन केला, लिंगायत समाज स्थापन केला, तो सनातनांना कंटाळून. चक्रधर स्वामींनी लीलामृत लिहिलं आणि महानुभव पंत स्थापन केला, तो सनातन्यांना कंटाळून. ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागलेली ती या सनातन्यांमुळे. सावतामाळी गोरा कुंभार चोखा मेळा साखी संत परंपरा विद्रोहात उतरली त्याचं कारण होतं हे मनुवादी सनातनी चातुर्वर्ण्य. तुकाराम महाराजांना सर्वाधिक त्रास दिला आणि त्यांचं जे काही झालं ते कोणामुळे झालं? या सनातनी मनुवाद्यांमुळे. शिवाजी महाराजांना तोंड्यावर तुम्ही क्षुद्र आहात, तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही आणि तुमचा राज्याभिषेक करणार नाही असं कोणी सांगितलं? हे सनातनी मनुवाद्यांनी. संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये ज्यांचा सहभाग होता आणि ज्यांनी औरंगजेबाला टिपा दिल्या ते कोण होते? हे सनातन मनुवादी. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला कारण का सनातन धर्माने स्त्रियांवरती एवढी बंधनं लादली होती आणि समाजातल्या सर्व स्त्रियांवर की त्यांना घराच्या बाहेरच पडता येत नव्हतं. एवढंच नाही तर ब्राह्मण विधवा झाली, एखादी ब्राह्मण स्त्री विधवा झाली की तिचे केस असे उपटून काढले जायचे आणि तिला ते तिचं मुंडन केलं जायचं. घरातनं बाहेर पडणं तर बाळ लांबच राहिलं, ते तिला जेवायला द्यायचे. हा होता सनातन धर्म. फुलेंनी विरोध केला, शाहूंनी विरोध केला. शाहू जेव्हा आचमन करत होते तेव्हा त्यांच्याबरोबर रामशास्त्री भागवत नावाचे त्यांचे ब्राह्मण मित्र होते. त्यांनी सांगितलं, शाहू महाराज हे मंत्र जे म्हणतात ते तुम्हाला लागूच होत नाही. जेव्हा शाहू महाराजांनी त्या आचार्याला विचारलं की अरे का रे बाबा, तो म्हणाला तुम्ही क्षुद्र आहात, तुम्हाला हे मंत्र लागू होत नाहीत. म्हणजे शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना, शाहू महाराजांना क्षुद्र ठरवणारे सनातनी यांचा अखेरचा अंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. जेव्हा त्यांनी मनुस्मृती चाळली, जेव्हा काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केला, जिला चौदार तळ्याचा आज तर त्याचा दिवस आहे, चौदार तळ्याचं पाणी प्याले आणि पाणवठा सगळ्यांना उघडा केला. ज्या सनातन धर्मियांनी आपल्या जाती धर्मामध्ये भेदभाव निर्माण केला, वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या कारणासाठी समाजाच्या बाहेर ढकललं, कुठल्याच जातीला माणसाप्रमाणे वागू दिलं नाही, तो हा सनातन धर्म. आणि आमचा सनातन्यांना विरोध आहे. हिंदू धर्म आणि सनातन धर्म हे दोन वेगवेगळे प्रकार आहे, उगाच गल्लत करू नका. वासुदैव कुटुंबकम म्हणणारा आमचा हिंदू धर्म आमचा हिंदू धर्म आहे आणि दुसऱ्याला नीच दाखवणारा, कमी दाखवणारा, त्याचा उल्लेख कमी दर्जाचा म्हणून करणारा हा सनातन धर्म आहे. त्यामुळे आम्ही सगळे आजही सनातन धर्माच्या विरोधात आहोत. सनातन धर्म परत एकदा येईल, परत एकदा आमच्या बहिणीला घराच्या बाहेर बसावं लागेल, परत एकदा आमच्या बहिणीला शाळेत जाता येणार नाही. जे आमच्या बापजाद्यांनी भोगलं की त्यांना देवळातच जाता आलं नाही, माणूस म्हणून जगताच आलं नाही, ते केवळ या मनुवादी सनातनांमुळे. तेव्हा या मनुवादी सनातनांना विरोध करणं हा आमचं कर्तव्य आहे.
97% समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवण्याचं काम या सनातनी मनुवाद्यांनी केलं. यांना विरोध गोपाळ गणेश आगरकरांनी केला, यांना विरोध श्रीपाद अमृत डांगेंनी केला, यांना विरोध आगरकरांनी केला. यांनी ह्या सगळ्यांना मारण्याच्या सुपाऱ्या दिल्या होत्या. पण हे ब्राह्मण समाजातील असून देखील ह्या भेदभावामुळे समाजाची हानी होते असं या श्रेष्ठ लोकांचं म्हणणं होतं. आणि म्हणून हिंदू समाज हा कायम सनातनी धर्माविरुद्ध. तुकाराम महाराजांनी विद्रोह का केला? ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांना आत्महत्या का करावी लागली? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का होऊ नाही दिला? औरंगजेबाला सहाय्य, संभाजी महाराजांची हत्या करणारी सहाय्य कोणी केलं? महात्मा फुलेंना आणि त्यांच्या पत्नीला शेणगोट्याचे मार कोणी दिला? शाहू महाराजांना मारण्याचं आणि त्यांना म्हणजे त्यांचा खून पाडण्याची सुपारी देणारे कोण होते? हा सगळ्या इतिहासाच्या पानापानावर लिहिलेला आहे ना. मी काय माझा इतिहास सांगत नाही आहे. असं आहे की मला दुर्दैव आहे की मोर्चा काढणाऱ्या बहुजन पोरांना सनातन धर्माचा अर्थच समजत नाही आहे. हा हिंदू धर्म नाही, परत वारंवार सांगतोय की हा हिंदू धर्म नाही. वासुदैव कुटुंबकम म्हणणारा, म्हणजे सगळं जग हे माझं कुटुंब आहे असं म्हणणारा हिंदू धर्म आहे आणि तो माझा धर्म आहे, तो हिंदू धर्म आहे. दुसऱ्याचा तिरस्कार करणारा, दुसऱ्याला हीन लेखणारा, दुसऱ्या धर्माला न मानणारा असा धर्म माझा नाही आहे. माझा धर्म प्रचंड सोशिक आहे, प्रचंड सहनशील आहे आणि त्याचं हृदय प्रचंड मोठं आहे, तो माझा हिंदू धर्म आहे. असं काय मी आंदोलनाबिंदोलनासाठी बाहेर आलेलो नाही. मी असल्या आंदोलनांना काय घाबरतही नाही. त्यांनी आज माझ्या घरावर येण्याचा प्रयत्न केला, मी घरी नाही आहे. मी एवढंच सांगतो, माझ्या घरावर येऊ नका. म्हणजे हा इशारा असेल तर इशारा समजा, पण माझ्या घरावर येऊ नका. म्हणजे आता मला सांगा, बागेश्वर हा येतो आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलतो. ही महाराष्ट्राची माती ओळखली जाते तुकाराम महाराजांमुळे. आपण त्यांना जगद्गुरु म्हणतो आणि हा बागेश्वर काय बोलतो माझ्या महाराजांबद्दल? ह्या बागेश्वरचं कानफड फोडलं पाहिजे. अरे आमच्या मराठी मातीचा काही सुगंध आहे की नाही? कोण बागेश्वर? त्याची उंची काय? त्याची लायकी काय? त्याला काय समजते तुकाराम महाराजांनी? त्या काळात जेव्हा सनातनींनी पकड होती त्या काळात त्यांनी असे विद्रोही अभंग लिहिले की त्याच्यातनं समाजाला दिशाच दिली. आणि त्यांनी सांगितलं ना, नाठाळ्याच्या माथे हनावी काठी, ही काठी कधीतरी घालावी लागेल. म्हणजे त्यांनी महाराष्ट्र द्यायचं, शिवाजी महाराजांचा अपमान करायचा,